आपल्या सोबत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर आहेत. आज क्रांती दिन तुम्ही श्रद्धांजली वाहण्यासाठी आलायत, झेंडा वंदन सुद्धा होतोय. कसं बघताय एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि आजचा मुहूर्त? राजकारण त्यांच्याच स्वप्नांनी घेरलेलं आहे, पण आम्ही त्या स्वप्नांना मानत नाही. आम्ही मानतो आझादी आंदोलनामध्ये जे शहीद झाले त्यांच्या स्वप्नांना, आणि ती स्वप्न होती समतेची, न्यायाची. आणि आज जे सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवत आहेत त्यांच्यावर धदांत खोटे आरोप लावून हे जे काही आघात करतायत त्याच्या पलीकडे बुलडोझरनी जी घरं उद्ध्वस्त करतायत, आणि कोर्टही बुलडोझर असल्यासारखं अधिकारांवरतीच आघात करतंय, हे सगळं पाहिल्यावरती संविधान कसं वाचणार, जनतंत्र कसं वाचणार हा प्रश्न पडतो. आणि मग त्याचं उत्तर शोधण्यासाठी 8 ऑगस्टच्या मध्यरात्री आणि 9 ऑगस्टला जी घोषणा झाली होती करेंगे या मरेंगेची, आणि ती अरुणा असफ अल्लीच्या मुखातून महात्मा गांधींनी दिली होती, आणि भारत छोडोचा नारा जो युसुफ मेहर अल्लींनी दिला होता, ते मुस्लिम नव्हते ते भारतीय होते. आणि अशा सगळ्या शिपाईंना, जे अशफाकुल्ला असेल की ओबेदुल्ला असेल, मंगल पांडे असेल, सगळ्या सगळ्यांना आम्ही सलाम करतो, आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊ शकतो. आज असं कोणी राहिलेलं नाही आहे अवतीभोवती, आणि म्हणून आपण आपली ताकद, आपली कटिबद्धता आणि आपली हिंमत ही पणाला लावायची, आणि आपल्याबरोबर गरिबांची शक्ती असायची. आज घर नाही आणि तिरंगा घरावर लावण्याची घोषणा होते, आम्ही घराच्या अधिकारासाठी लढतो, आम्ही भोजनाच्या अधिकारासाठी लढतो, शिक्षणाचा अधिकार जो आज कुचलला जातोय त्याच्यासाठी. राज्याचं नवं सरकार कसं बघताय? राज्याचं नवं सरकार अजून अस्तित्वात आहे कुठे? अजून पूर्णपणे स्थानास्पन्न आज विस्तार झाला तर ठीकच आहे, पण विस्तार वस्ती वस्तीत आणि गल्ली गल्ली पर्यंत पोहोचणार की मंत्रालय आहे की हे काम करते, हे सरकार काम करते पाहूया. मागचं सरकार तर संवादशील होतं, आमच्याशी प्रत्येक मुद्द्यावर संवाद करत होते, जसं दिल्लीतलं सुद्धा केंद्राचं पूर्वीचं सरकार प्रत्येक मुद्द्यावर संवाद करून काही ना काहीतरी लाभ देत होते, आणि ते लाभ महालाचे नाहीत, ते साध्या घराचे आहेत, ते प्रत्येक अधिकाराचे आहेत. सरकार लाभ देईल बघा. 20 वर्ष झाले आमचं झोपडा तुटून, घर नाही आम्हाला, आम्ही भाड्याने 5000 भाडा आहे, काय पोटाला खायचं, काय बच त्याला म्हणजे वाचवायचं, काय करायचं, कुठे लावायचं, काय करायचं, आम्ही काम धंदा नाही आम्हाला, जिंदा हो रहा है नंगा. त्यामुळे ह्या होत्या मेधा पाटकर. त्यांनी आजचा दिवस, त्यासोबतच जो मंत्रिमंडळाचा विस्तार होतो, जे नवं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे, या संदर्भात त्यांनी भाष्य केलंय. कॅमेरा अरविंद वार्गेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.